मी स्वयंपाक घरातून पाणी घेऊन अभयला दिले पाणी देऊन मी घरातली कामे करण्याचा नाटक करू लागले मी मुद्दाम समोरच काम करत होती ज्याने अभयला माझं पूर्ण शरीर व्यवस्थित बघायला मिळेल आणि बॉल कुची आणि गांड व्यवस्थित दिसेल मी समोर टेबलावर ठेवलेले सामान बाजूला ठेवू लागले मॅगझिन जमा केल्या आणि समोर कोप्यात ठेवलेल्या बॉक्समध्ये ठेवायला गेली कोप्यात येताच मी मुद्दाम माझी गांड अभयच्या दिशेला केली म्हणजे तो माझ्या गांडीची फट बघेल आणि उत्साहित होईल मी वाकली आणि मॅगझिन बॉक्समध्ये ठेवू लागली मी काही वेळ अशीच वाकून उभी होती म्हणजे अभयला पर्याप्त वेळ मिळेल माझा बोचा बघायला मग काही वेळाने मी परत सरळ उभी राहिली आणि त्याला विचारले तू काही चहा वगैरे घेणार का मी अभयकडे बघितले तर तो एकदम स्तब्ध झाला होता त्याने माझ्याकडे बघताना मला पूर्ण खालून वर पर्यंत नजर फिरवली कुचीकडे नजर येताच काही सेकंद तो कुचीकडे टक लावून बघतच राहिला मग त्याने हळूहळू नजर वर फिरवली आणि माझ्या बॉलकडे बघत तो म्हणाला नको चहा वगैरे आताच नाश्ता करून आलो आहे आम्ही दोघे पण थोडे घाबरलेले होतो कारण दोघांना पण समजत नव्हतं की पुढे काय करायचं दोघांना पण पुढाकार घेण्यास भीती वाटत होती अभयच पण हे पहिलाच अनुभव असेल अस कोणत्या बाईच्या घरी येऊन तिला भेटणं मी अभयला म्हणाली मी येते पाच मिनिटाने आणि अस म्हणून मी माझ्या रूममध्ये गेली अभय बाहेर बसला होता मी रूममध्ये आली तर मला एक वेगळीच भीती वाटत होती आणि त्याबरोबर एक व्याकुळता मनात निर्माण झाली होती मला एक वेळ तर असं वाटलं की काढू सर्व कपडे इथेच आणि पूर्ण नागडी होऊन अभयच्या मांडीवर जाऊन बसून जाऊ आणि त्याला होठांवर किस करायला सुरू करू पण हिंमत होत नव्हती अभय सुद्धा काही पुढाकार घेत नव्हता म्हणून मी विचार केला की आता मलाच काहीतरी करावं लागेल अभयला अजून उसकवण्यासाठी मी माझ्या ब्राचा हुक मागून उघडला आणि ड्रेसच्या आतून ब्रा काढून टाकला ब्रा काढून टाकताच माझे दोन्ही आंबे मोकळे झाले माझे आंबे पूर्ण कडक झाले होते आणि गोलाकार दिसत होते निप्पल ताठले होते त्या सफेद रंगाच्या पातळ कपडेच्या ड्रेसवर माझे स्तन उठून दिसत होते ब्रा काढताच तन खूप जास्तच वर खाली उडू लागले मी स्वतःला आरशात एकदा पहिले माझे बॉल स्पष्ट वरून दिसत होते मग मी एक मोठा श्वास घेतला आणि थोड्या भीतीने बाहेर अभय समोर जाऊन सोफ्यावर बसले आणि त्याला ऑफिसच्या कामाबद्दल विचारू लागली कामाबद्दल बोलणं तर फक्त बहाणा होता मला अभयला माझे मोकळे सोडलेले बॉल धाकवायचे होते मी सोफावर बसताच त्याची नजर माझ्या बॉलकडेच गेली मी त्याला विचारले की ऑफिसला रोज तू किती कितीला जातो पण अभयने काही उत्तर दिलेच नाही तो एकटक माझ्या बॉलकडेच बघत होता मीही त्याला बघू दिले आणि एकटीच आपली बोलत बसले माझ्या अजून लक्षात आले की अभय बॉलकडे बघता बघता आपली जीप सारखी होठांवर फिरवत आहे तो खूप गर्म झाला होता पण भीती मुले काही करत नव्हता मी पुढे त्याला म्हणाले चल मी तुला आमचं घर दाखवते आणि आम्ही उठलो मी त्याला आतल्या खोल्या दाखवायला पुढे घेऊन जाऊ लागले चालत चालत मी त्याच्या हातात हात घातला अभयचा हात पकडताच माझे बॉल त्याच्या हाताला लागू लागले मला अभयला माझ्या मोकळ्या बॉलचा स्पर्श द्यायचा होता आम्ही आधी स्वयंपाक घराकडे आलो मी स्वयंपाक घराच्या दरवाज्यातून त्याला आत काय आहे ते सांगत होती सांगता सांगता मी हलतसुद्धा होती ज्याने माझे स्तन अभयला लागत राहती मग मी त्याला आर्म्स बाथरूम दाखवलं आणि पुढे गेलो डावीकडे एक पाहुण्यानंसाठी राहण्यास लहान रूम होता तो मी अभयला दाखवला मग शेवटी कोप्यात आमचा रूम होता मी रूमचा दरवाजा उघडला आणि अभयला हात पकडून आत घेऊन आले मग मी अभयचा हात सोडला आणि रूम मध्ये काय काय ठेवलं आहे त्याबद्दल सांगू लागले अभयची पूर्ण वेळ नजर माझ्या शरीरावरच होती तोटक लावून माझी हालचाल पाहत होता मी बोलता बोलता जेव्हा अभयच्या तोंडाकडे पाहिले तर मला जाणवले की अभयच्या डोळ्यात एक प्रकारची हौस भरली होती तो माझ्या डोळ्यांकडे कमी पाहत होता आणि बॉलकडे जास्त पाहत होता आता माझा पण संयम संपत आला होता मी अभयच्या बाजूलाच उभी होती तेवढ्यात मी उजवीकडच्या टेबलवरून एक पेन घेऊन तो ड्रॉवर मध्ये ठेवण्यास फिरली पेन ड्रॉवर मध्ये ठेवून होताच मी परत मागे फिरले पण फिरताना मी माझा डाव्या हाताची बोटे अभयच्या पॅन्टवरून वडेवर फिरवली अभय त्या माझ्या हाताच्या स्पर्शाने थोडा हडबडला माझ्या बोटाना ताटलेला लोडा जाणवला मी काही झाल्यासारखं केलं मग समोर खिडकीला आतून लावलेला परदा थोडा उघडला होता तो सरळ करायला मी समोर गेले मी खिडकीचा पर्दा सरळ करून मागे फिरणारच होती की अचानक अभयने येऊन मला मागून घट्ट मिठी मारली अचानक तो जवळ आल्याने मी थोडी घाबरली पण आता खूप वेळ झाली होती अभयने मागून मला घट्ट मिठी मारली आणि पुढे दोन्ही हात माझ्या स्तनांना लावले आणि जोर जोरात तो माझे स्तन दाबू लागला अभयने जसे माझे दोन्ही आंबे दाबले माझ्या तोंडून आवाज येऊ लागला अभय एकदम वेड्यासारखा माझे दोन्ही आंबे पिळत होता त्यात मागे तो माझ्या गांडीवर त्याचा लंड घासत होता मला माझ्या गांडीवर त्याचा लंड जाणवू लागला असं वाटत होत जणू अभयच्या पॅन्ट मध्ये कच्च केळ ठेवला आहे मागून त्याच पूर्ण शरीर माझ्या अंगाला चिपले होते मग काही वेळ बॉल दाबून झाल्यावर अभयने माझी कमरं पकडली आणि मला सरळ केलं मी फिरून त्याच्याकडे बघताच त्याने लगेच माझं डोकं दोन्ही हाताने पकडलं आणि तो माझ्या होठांवर किस करू लागला अभय एकदम घट्ट डोकं पकडून माझ्या होठांना चोखू लागला मला काही वेळ श्वास सुद्धा जंप नव्हत मी स्वतला सोडवण्याचा प्रयत्न केलं पण अभय काही सोडायच्या विचारात नव्हता काही वेळ झाल्यावर मला अभयच किस करणे आवडू लागले मी त्याला प्रतिसाद देण्यासाठी माझे दोन्ही हात अभयच्या माने भोवती गुंडाळले आणि मी पण अभयला प्रेमाने किस करू लागले अभयचे होठ नर्म आणि रसदार होते आमच्या दोघांच्या जीभ एकमेकांशी खेळू लागल्या मी अभयची जीभ होठाने पकडून माझ्या तोंडात घेऊ लागली अभयने पण माझी जीभ त्याच्या तोंडात घेतली आणि चोखू लागला मी अभयला किस करता करता त्याच्या शर्टचे बटण उघडले बटण उघडून अभयचा शर्ट काढून टाकला शर्ट काढताच मी अभयच्या छातीवर हात फिरवू लागले अभयची छाती मोठी आणि कडक जाणवत होती मी त्याच्या पोटावरून हात फिरवत खाली आले मग अभयच्या पोटावरून हात फिरवत मी परत अभयच्या पाठीवर हात नेहला आणि त्याला घट्ट मिठी मारली अभयत शरीर खूप तापलं होत त्याला घट्ट मिठी मारून खूप वेळ उभं राहून बर वाटत होत मी अभयत शर्ट काढताच त्याने पण माझा ड्रेस कर उचलून काढून टाकला ड्रेस काढताच माझे दोन्ही आंबे बाहेर पडले मला लाज वाटू लागली तर मी अभयला परत घट्ट मिठी मारली आणि माझे आंबे मी अभयच्या छातीवर दाबून धरले अभयने पण मला घट्ट मिठी मारली आणि होठांवर किस केले त्यानंतर अभयने मला होठांवर किस करण थांबल आणि तो माझ्या मानेवरून किस करत खाली जाऊ लागला त्याने माझ्या गालावर किस केलं मग मानेवर किस केलं मग माझ्या खांद्यावर किस करू लागला त्याच्या त्या कृत्याने माझ्या अंगात थरथराट येऊ लागली मग अभय किस करत खाली खाली येऊ लागला आणि शेवटी तो माझ्या आंब्यानकडे पोहोचला त्याने मला थोड दूर केले आणि दोन्ही हात आंब्यांना लावून तो आधी आंब्यांना हळूहळू दाबून बघू लागला माझ्या निप्पलला हात लावून बघू लागला मी डोळे बंद करून त्याचा तो स्पर्श अनुभवत होती तेवढ्यात अभयने जोरात दोन्ही बॉल हाताने दाबले त्याने एवढ्या जोरात माझे मोठे आंबे पिळले की मी पण जोरात ओरडले अभयने आंबे पिळत त्याच तोंड त्याने निप्पल वर ठेवले आणि तो निप्पल चोखू लागला निप्पल चोखत तो दोन्ही हाताने जोर जोरात आंबे दाबत होता अभय आता एका जंगली जानवरासारखा माझे दोन्ही आंबे चोखत होता त्याने जिभेने दोन्ही पणस्तन चाटून काढले निप्पल होठाने खेचून बाहेर काढले निप्पल आता पूर्ण ताठले होते मला फार दुखत होत अभयच ते आंबे दाबणे पण त्याला थांबवणं शक्य नव्हतं मी विचार करत होतीच की अभयला कशा प्रकारे दूर करता येईल तेवढ्यात माझे बॉल चोखत चोखत अभयने त्याची पॅन्ट काढायची सुरुवात केली त्याने आधी पॅन्टचा बेल्ट काढला आणि मग बटन उघडला आणि चैन खाली करून पॅन्ट पूर्ण काढून टाकली हे सर्व तो माझे बॉल चोखत करत होता पॅन्ट काढताच मला जाणवलं की हीच वेळ आहे की अभयला दूर करता येईल बॉलपासून मी लगेच माझा हात अभयच्या चड्डीवर फिरवू लागली चड्डीवरून अभयच्या लोड्याला कुरवळू लागले ते बघून अभयने लगेच मला सोडलं अभयने सोडताच मी लगेच त्याच्या खाली बसले आता माझ्यासमोर अभय फक्त चड्डीवर उभा होता अभयची बॉडी खूप छान होती जणू तो जिम मध्ये जात असे त्याने रंगाची चड्डी घातली होती त्यात वरून मला मोठा लोडा आडवा झालेला दिसत होता मी अभयच्या चड्डीवर माझा उजवा हात लावला आणि हळूहळू त्यावर हात फिरवू लागली डावा हात मी त्याच्या पोटावर फिरवू लागले चड्डीवरून हात फिरवायला सुरुवात करताच अभयच्या तोंडून आवाज येऊ लागला मी वर मान करून अभयच्या तोंडाकडे पहिले तर तो डोळे बंद करून माझे हात लावण्याचा आनंद घेत होता काही वेळ हात फिरवून झाल्यावर मी अभयची चड्डी दोन्ही बाजूने पकडली आणि हळूहळू करून खाली खेचू लागली अभयची चड्डी खाली खेचताच अभयचा लवडा उद्या मारत बाहेर पडला तो मोठा लवडा बघून मी एका क्षणासाठी स्तब्ध झाली लवडा एकदम कोरा करकरीत होता एकही केस नव्हता लव्यावर किंवा लडे बाजूला मी एवढा मोठा लवडा कधी बघितला नव्हता मी अभयच्या लड्याला हातात घेऊन कुरवळू लागले माझ्या नव्याचा लवडा तर माझ्या मुठीत आरामात बसत असे पण अभयचा लवडा तर मुठीत पकडल्यानंतर सुद्धा पुढे चार इंच अजून मोठा होता अभयचा लवडा सावळा रंगाचा होता तो खूप मोठा दिसत होता जवळ सात इंचा जाणवत होता अभयचा लढा लोखंडाच्या सळई सारखा ताटला होता मी काही वेळ लवणा हातात पकडून त्याला व्यवस्थित बघू लागले मला माझ्या नव्याचा लवडा कधी व्यवस्थित बघायला मिळाला नव्हता म्हणून आता मला खूप उत्सुकता लागली होती लवडा जवळून बघायची मला दिसले की लवडा थाटल्यामुळे त्यावर नसा सुद्धा उमटून आल्या आहे लवड्याचा पुढच्या भागाला गुलाबी रंगाचा टोक होता तेल वडेचे टोक त्या मोठ्या लांबलचक लंडावर गुलाबी आईस्क्रीम सारख वाटत होत मी अजून जवळ जाऊन ते गुलाबी टोक पाहू लागले लवड्याला मी मुठीत घट्ट पकडले आणि मागे पुढे करू लागली तेव्हा मला जाणवले की लडेभोवती जी त्वचा आहे ती सुद्धा मागे पुढे होते पुढे केली की गुलाबी भाग त्या त्वचेच्या आत लपतो ते बघून मी खूप आचार्यचकित झाली पण मला ती चव आवडली मी हळूहळू लवडा चाटू लागले त्याच्या गोलाबी टोकाला चाटू लागले काही वेळाने मी लवडा हळूहळू माझ्या तोंडात घेतला लवडा खूप मोठा होता म्हणून पूर्ण तोंडात जाणे शक्य नव्हते तरीसुद्धा मी जेवढा आत जाईल तोंडात तेवढा मी आत घुसवला लवडा आत तोंडात टाकताच अभयवर तोंडाने आवाज करू लागला त्याला ते आवडू लागले मी आता लवडा तोंडात आत बाहेर करू लागले लवडा खूप गर्म लागत होता मी जोर जोरात लवडा तोंडात आत बाहेर करू लागले त्याला चोखू लागले लवडा कधी माझ्या तोंडात जिभेला लागत होता तर कधी आतल्या गालांना मी वेड्यासारखी लवडा चोखू लागले अभयला माझा लवडा चोखणं आवडू लागलं मी पण त्याला अजून मजे देण्यासाठी थांबता लवडा चोखत होती काही वेळ लवडा चोखून झाल्यावर मी तो तोंडातून बाहेर काढला लवडा पूर्ण माझ्या लाळेने भिजला होता लावड्यावरून माझी लाल खाली पडत होती मी परत लवडा मुठीत पकडला आणि वर केला वर करताच गोट्या पुढे आल्या त्या गोट्या मी आधी चाटल्या मग उजवीकडची गोटी मी चोखू लागले मी गोटी पूर्ण तोंडात घेऊन त्यावर जीभ फिरवू लागली तसेच दुसरी पण गोटी तोंडात घेतली आणि ती सुद्धा जिभेने चाटली गोटी चाटत असताना अभय मोठ्याने म्हणाल मस्त जाणू चाट पूर्ण माझ्या गोट्या त्याला पण माझं गोट्या चाटणे आवडलं काही वेळ मी गोट्या चाटून घेतल्या मग मी उठले आणि अभयने मला प्रेमाने परत होठांवर किस केलं आणि घट्ट मिठी मारली अभय आता मला घट्ट पकडून होठांवर किस करत होता त्याचे हात माझ्या पाठीवर फिरत होते हात पाठीवर फिरवत फिरवत तो खाली जाऊ लागला खाली जाता जाता त्याने हात माझ्या गांडीवर आणले आधी दोन्ही हात पसरवून त्याने जणू गांडीचा आकार मोजला आणि मग लगेच तो माझी मोठी नर्म गांड दोन्ही हाताने दाबू लागला माझी मोठी गांड त्याच्या हातात सामावत नव्हती अभयच गांड दाबणं सुरू होताच माझ्या पुचीला पाझर फुटलं मी अभयला घट्ट मिठी मारली आणि माझे मोकळे आंबे त्याच्या शरीराला दाबून धरले अभय गांड जोर जोरात दाबत होता इथे मी त्याच्या मोकळ्या पाठीवर हात फिरवत होती त्यात अभयचा ताटलेला लवडा माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये जाऊन पॅन्टवर घासत होता माझी गांड दाप्त अभयने पुढून त्याचा लवडा माझ्या पुचीवर चिकटवला काही वेळेने त्याने मला सोडलं आणि मला बेडकडे आणलं आणि बेडवर बसवल माझे पाय पकडले आणि बेडवर घेतले मग अभय बेडवर आला आणि माझ्या पायाजवळ बसला मी अभयकडे बघितले माझी नजर त्याच्या ताठलेल्या लुण्याकडे गेली त्याचा लोडा जणू जोर जोरात श्वास घेत वर खाली डुलत होता अभयने माझ्या डोळ्यात डोळे टाकून बघितले आणि वरून खाली बघत तो कुचीकडे टक लावून बघू लागला अभयला आता माझी योगा पॅन्ट काढायची होती त्याने माझे पाय दोन्ही हातात पकडले आणि पुढची कथा लवकर टाकण्यात येईल कमेंट करून सांगा कशी वाटली कथा